नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या एकवीस फुटी महागणपतीचं बुधवारी सायंकाळी उद्घाटन झालं यावर्षी कोणतीही राजकीय टोलेबाजी न होता एकवीस फुटी महागणपती भाविकांसाठी खुला झाला त्यानंतर शेकडो भाविकांनी महागणपतीचं मनोभावे दर्शन घेतलं एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळानं एकवीस फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना केली त्यानंतर दरवर्षी महागणपतीची प्रतिष्ठापना होऊ लागली आणि नवसाला पावणारा महागणपती अशी श्रद्धा भाविकांमध्ये तयार झाली दरवर्षी या महागणपतीच्या उद्घाटन सोहळ्यात राजकीय टोलेबाजी रंगायची मात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू जयवंत वळंजू नितीन पाटील प्रफुल्ल भेंडे यांनी या परंपरेला छेद दिला भाविकांच्या आणि देणगीदारांच्या हस्ते महागणपतीचं उद्घाटन करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार यंदा मंडळाचे उपाध्यक्ष आणि मूर्ती देणगीदार सुहास भेंडे श्रीरंग भेंडे धनंजय भेंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं एकवीस फुटी महागणपतीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धार्मिक सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली तर संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वळंजू महागणपतीच्या हाराचे मानकरी महमंत पठाण यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला एकवीस फुटी महागणपती दर्शनासाठी खुला झाल्यानं भाविकांची सुद्धा गर्दी वाढली